कधी आलीस? अरे अर्धा तास झाले मी आले, तुला काय आहे का नाही? किती वेळाचे इथे वाट बघते मी तुझी? अरे मग आता काम होतं थोडं, त्याच्यामुळे वेळ लागला थोडा. नुसतं फिरत जा इथं कॉलेज अख्खं. काय कॉलेज मध्ये काय फिरलो मी? जरा तरी सुधार ना तू, जरा तरी आयुष्यात पुढे जायचं बघ ना. करतोय ना, काही ना काही चालूच आहे. काय करतोय तू? अख्खं आयुष्य मला तुझ्यासोबत घालायचं. आशाने घरातले देणार आहे का तुला माझा हात? करू करू काहीतरी करू. काय करू बघ, तुला पडतंय का? बस करू आपण काहीतरी. नाही करत मी काहीतरी, करत काहीतरी मी करत. नको टेन्शन घेऊ, बस बघ जबाबदारी घेत आहे ती का तुला? हा घे जबाबदारी, काय प्रॉब्लेम, सांभाळेन मी तुला आयुष्य, नको टेन्शन. ठीक आहे, चल मी जाते. तुझी एक अर्ध्या तासापासून वाट बघते मी. काय बोलणार? ती नाही होऊ शकत. मला तर वाटतंय बाटली त्याची त्याच्यात नाही दम राहिला. दम नाही राहिला त्याच्या. आहे ना, दोन तास झाले आपण इथं बसून आहे. काय की नाही, एवढं दम असा आतापर्यंत आला असा आला असता तू. काय की नाही, चला चल चल जाऊ बघू. उद्या आला तर बघू. उद्या आला तर उद्या बघू. ठीक आहे सर, चाल.
सोडत नाही त्याला आणि माझ्यावर हात उचललाय टाकू बघा तो मोडला पाहिजे परत सोडायचं नाही त्याला आज सांगितलं बरं का त्या पोरला समजून आता काय देतोय ना ते लागणार नाही त्याला ना चांगला समजून सांगितलं मी माझ्या भाषेत आता हा चालेल मग चालेल ठेवू का रे मग हा अरे काय झालं आता ते माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देत होते म्हणल्या मग काय करणार पाणी आणलं ना सगळ्या घरच्यांच्या शिवाय पाणी आणलो काय झालं ते काय झालं म्हणजे त्याला कसं आणलं तू त्याला कसं आणलं आणलं मग आता ते माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देत होतं ना त्याला कसं आणलं आता ते माझ्या गर्लफ्रेंड केलं तू सगळ्या उठ हा याला हा परत येणार काय विषय नाही झाला पाहिजे अक्षय काय झालं अक्षय कोणी मारला अक्षय मारला लय मारले रे अक्षय तुला थांब एक मिनिट मागते मी अँब्युलन्सला कॉल करतो कर लवकर फोन पण लागा नाही यार अक्षय हॅलो हा अँब्युलन्स न्यूयॉर्क कॉलेजच्या तिथं पाण्याची टाकी घाली ना लवकर या अँब्युलन्स घेऊ हा ठीक आहे चालेल लवकर या अँब्युलन्स आली ना हॉस्पिटलमध्ये ठीक डॉक्टर निघून 3 दिवस सांगितलं आराम करायला आपल्याला आराम करावा लागेल
झालंय आता जाऊ दे पोलीस कंप्लेंट करू आपण पोलीस पोलीस साहेबांना कळवलं पोलीस पण येतील आता मी याच्या आधी पण तुला खूपदा सांगितलं असं नको करत जाऊ तर झालं कॉलेजला होते तर असतात भांडणं वगैरे ठीक आहे डॉक्टर काय बोलले नाही नॉर्मल आहे काही प्रॉब्लेम चेक केले डॉक्टरांनी काही अडचण नाही बोलली ठीक ठीक चालेल तुम्हीच का हो सर आम्हीच कॉल केला होता आम्हाला पोलीस कंप्लेंट रजिस्टर करायची एफ आय आर रजिस्टर करायची काय चालतंय आता आम्ही ई एम एल सी करून घेतो तर तुम्हाला उद्या परवा पोलीस स्टेशनला यावं लागेल आता आम्ही बघून घेतो कोण येतो कोणलाही दारू बघतोय बघून घेतो आम्ही ठीक आहे ही आता आम्ही लिहून घेतोय डॉक्टरांकडून गाठी घेते मी चालतंय येतो आज मोना भाई विशेष नाही राहत तुझा तुझ्या काय कोण नादीला आता कोण नादी लागतंय असं मारलं असत काय मी एक ऐकत नाही मग आता भावाला मारतो म्हणल्यावर जाऊ द्या परत कोण नादी तर नाही जायचं आता आता काय विषय आता एक गोष्ट होईल राव त्या अंगलत नको यायला आपल्या काय केलं तुम्ही सकाळी गुन्हा दाखल झाला काय झालं काय झालं साहेब काय केलं तुम्ही सकाळी काऊन मारलं मारावारे केलेले दोन झाले तुम्ही बांधायला दोन झाले घेतले ओके नमस्कार मंडळी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बघितलाच असेल पूर्ण व्हिडिओ त्यामध्ये बघा जे असे कॉलेजला जे काही मुलं तुकारपणा करण्यासाठी येतात किंवा मुलींवरून आपापसात भांडणं करतात नंतर पोलीस कंप्लेंट होतात त्यांचे आयुष्य बर्बाद होते त्या सर्वांसाठी हा एक संदेश आहे की अजून पण तुमची वेळ गेलेली नाही आहे अजून पण आयुष्यामध्ये सुधारा कॉलेजला जाताना व्यवस्थित जा व्यवस्थित कॉलेज करा आणि जेणेकरून मुलींना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि बाकीचं सांगितलं ते बरोबर आहे फक्त मुलींना जास्त करून त्रास देऊ नका जेणेकरून तुम्हाला पुढे पस्तावा येईल वगैरे आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल दाबायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्यू